शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हा प्रमुख पंकज यादव यांचे लहान भाऊ माजी नगरसेवक लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर 11 जानेवारीला गोंदियात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांच्या कबरीला गोळी लागून ते जखमी झाले होते. त्यांच्यावर सध्या नागपूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून या प्रकरणात गोंदिया पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्यातच आता पोलिसांनी 9 आरोपीला अटक केली असून 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरुवातीला 4 आरोपी व त्यानंतर पुन्हा 5 आरोपी पोलिसांनी अटक केले होते. तर या सर्व आरोपीकडून 1 नग पिस्तूल 3 नग जीवंत काडतूस व 2 मोटरसायकल व 4 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. तर या घटनेचा मास्टर माइंड असलेला मुख्य आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर या घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी देखील पत्रकार परिषद घेत गोंदिया शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करण्यात यावेत व गोंदिया जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी कमी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे. समाजाचे काम करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावर असे दिवसाढवड्या हल्ले होत असतील तर सामान्य व्यक्ती खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न देखील पंकज यादव यांनी उपस्थित केला आहे. लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव यांच्यावरती गोळीबाराची जी घटना 11/1/2024 रोजी झाली होती त्या अनुषंगाने आपण सुरुवातीला 4 आरोपी अटक केले होते. त्यानंतर 8 आरोपी अटक केले, 2 आरोपी नंतर 1 आरोपी आणि आता 3 आरोपी अटक केले. अशी आता 9 आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक झालेली आहे. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेलं हत्यार सुद्धा जप्त करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आरोपींच्या पिशी 22 तारखेपर्यंत आहे. गुन्ह्यात इंटरोगेशन आणि तपास चालू आहे. त्याप्रमाणे काही पुढे डेव्हलपमेंट होईल त्याप्रमाणे आपल्याला कळवण्यात येईल. तपासात याप्रमाणे अगर पुढे निष्पन्न झाले तर अजून आरोपी वाढून होऊ शकते. मुख्य आरोपी प्रशांत मेश्राम फरार आहे. आमची पथक त्यावर काम करत आहे. लवकरात मावजर मिळालेले आहे. 3 जिवंत रावण मिळालेले आहे, ते आपण जप्त केलेले आहे. ये बताना चाहता हूँ कि गोंदिया शहर हो या महाराष्ट्र हो या देश में आज की तारीख में जो युवा वर्ग के जो बच्चे हैं जिनकी कम उम्र होती है जो स्कूल कॉलेजेस में पढ़ते हैं और झोपड़पट्टियों में यहाँ पे अभी तो गोंदिया शहर में बच्चियाँ अभी तक के ड्रग्स और MD जैसे जो जहरीले का नब चीज़ों का नशा कर रहे हैं उसमें उन्हें याद ही नहीं रहता कि हम क्या करने वाले और क्या कर रहे हैं. ये सबसे बड़ा एक आज की तारीख में क्राइम का बहुत बड़ा हाथ होने लगा है कि वो किसी के भी कुछ बहकावे में कुछ पैसों के लालचपन में कोई भी गुनाह करने के लिए आगे पीछे नहीं देख रहे. हाल ही में जो गुनाह हुआ है एक कड़मेश्वर से लाए हुए बच्चों को जो पेपर के माध्यम से पुलिस विभाग के माध्यम से हमें जानकारी मिली है उसे लगता है कि आज की तारीख में इन युवा वर्ग को बच्चों को बच्चियों को नशे की आदत में या किसी भी प्रकार के जो कर्ज के माध्यम से कर्ज बचाने के लिए कोई भी आदमी कोई भी लालच देकर कोई भी गुनाह करा सकता है. इस गोंदिया शहर में ऐसे बहुत से गुने हो रहे हैं और बहुत से शहर में ज़िले में भी हो रहे हैं, देश में भी हो रहे हैं. मैं चाहता हूँ अगर जिस दिन ये सारी चीज़ में पाबंदियाँ लग जाएगी तो ये जो गुनहगारी की एक पूरे देश में अगर सबसे अच्छा ग्रह भाग है वो है महाराष्ट्र का. अगर इस पर अपने लगाम लगने लगी तो एक जो गुनहगारी है ये शायद बंद हो जाएगी. व्यापारी वर्ग हो, किसान हो, पत्रकार भाई हो या कोई भी आदमी हो या जनप्रतिनिधि भी हो, सब किसी भी पक्ष का हो, उसको सुरक्षा मिलने और सुरक्षित रहने का एक देश के संविधान के अंतर्गत एक अच्छी सहकर्ता मिलेगी, मुझे ऐसा लगता है.